काय झालंय, मुलाखतीच्या निमित्तानं मी महाराष्ट्रावर शिकतो, तर जे काय काय चर्चा आहे ती तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात महत्वाचं, इथं सर्वजण वरिष्ठ आहेत, त्याला सांगतो बरेचशा लोक सर्वांनी शांतता राखायची आहे. बऱ्याचशा सगळी माझे परिचयाचे परिजन आहेत. तर सगळ्यात सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे, आता पैलवान तुम्ही कुस्ती क्षेत्रातील आहात, हिंद केसरी एकच होऊ शकतो, त्याच्या मागे तुम्ही आठवा नंबर आला तरी हिंद केसरी, चौथा आला तरी हिंद केसरी, असं नाही. जो एक नंबर घेईल तोच हिंद केसरीला बॅनर पडला पाहिजे. त्यानं काय होतंय, हिंद केसरीची जी पदवीची जी श्रेष्ठता आहे ती कमी होते. उद्या सातव्या नंबरचा मी म्हणतोय की उद्या सातव्या नंबरचा मी व्यक्ती हिंद केसरी लावतोय, ज्यामुळे जी हिंद केसरीची मान्यता आहे ना ती कुठेतरी ढासळते. आणि अजून एक बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, मी बघितलं नाशिक रिंजी की सातारी छकडा, पण सगळ्यात मोठा मुद्दा ह्याच्यावर कोणच बोलला नाही, सातारी छकडा किती किलोचा पाहिजे, काय वापरणार, बेरिंग वापरणार, काय जण नॉर्मल वापरणार. मी ते जे छकड बनवतात त्यांचं बारकाईनं विचारलेलं तर 10-10 किलोचा फरक पडतोय. त्यामुळं एक सातारा छकडा असेल तर एकच वजनाचा पाहिजे, तो बेरिंगचा हवाय का कसा पाहिजे ही ठरवा. पण यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आझाद मैदान सांगितली, आझाद मैदान अशी असावी तशी असावी, पण आझाद मैदान आहे त्याची मर्यादा किती, उद्या 4 महिन्याचं वास्तुपळा येते, ठीक आहे, ह्याला काही पाहिजे ना, मर्यादा पाहिजे. कारण काय म्हणतोय, आझाद मैदान असावी, भुसा असावी, चौसा असावी, हे सगळं बरोबर, पण आझादला किती वेळ मर्यादा असावी. तशीच सगळ्यात मोठी बघा जी घटना झाली परवा दिवशी, एक ड्रायव्हर दुर्दैवी गेला, ड्रायव्हरांची वयोमर्यादा पहिला पाहिजे. उद्या 10-20 पोरगा उठतोय आणि ड्रायव्हर उठतोय, तर त्याला ती वयोमर्यादा पाहिजे, तर तुम्ही त्या गाडी बसू शकता, नाहीतर नाही, त्याचा काय उपयोग नाही. कारण काय होते, अपघात होण्याचं प्रमाण काय आहे, तर अतिशय कमी वयाची मुलं बैलगाड्यावर बसतात आणि त्यांचा अपघात होतो. आता त्याच्यानंतर आमचे मित्र बोलले युट्यूबचे सहकारी की सुरक्षता हवी. आता मी जाणीवपूर्वक सांगतो, तो एक चांगला एक प्रतिनिधी आहे, त्याला ढकलण्यात आलं तर तिथं समालोचक समालोचन करत होते, पण एकानेही बोललं नाही का ढकललं, आम्ही ऍक्शन घेतोय, कोणी बोललं नाही. म्हणजे समालोचकांनी जसं सांगितलं थर्ड हँड पाहिजे, पण जे डोळ्यात एक जे घडत असून त्याच्याविषयी भाष्य केलंच पाहिजे, तर माहिती असते तर नका घेऊ नये. कारण जर त्या व्यक्तीला ढकललं जाते आणि तुमच्या डोळ्यात एकच होत असेल, जर तुम्ही काही बोलत नसाल तर तो बैलगाड्याचा अपमान आहे, तो बैलांचा अपमान आहे, त्यामुळे भूमिका घ्यायला शिका. अजून एक महत्वाचं मुद्दा मी बेसिक मुद्दा काढून आणले, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काय होतंय, गाड्या सगळे हिंद केसरी बरेचशी लोक आहेत आणि त्यांचं रेकॉर्ड आहे, ज्यावेळेस गाडी नोंद करतो आपण त्यावेळेस ड्रायव्हरची पण नावनोंदी व्हावी, ड्रायव्हरची नावनोंदी व्हावी. कारण काय होतंय, तो परवाशी अपघात झाला, त्या अपघातानंतर अरे काय झालं माहितीये का, त्यांनी सांगितलं आवाज येत नाही म्हणून पाणी बाजायचा दिवस आहे तसं. तर मुद्दा सगळ्यात महत्वाचा काय आहे, कारण वेळ कमी आहे म्हणून मी पटपट बोलतोय याच्या ह्याच्यात हवे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अजून एक मुद्दा काढून आणलाय, काय होतंय, बॅनर घोटाळा आहे सगळ्यात मोठा. पहिला बॅनर घोटाळा कसा आहे मी तुम्हाला सांगतो, हा बॅनर घोटाळा लक्षात ठेवा, बैल घेतला जातो 3 लाखाला आणि तिथं बॅनर टाकला तर 21 लाखाला. बर, 21 लाखाचा बैल त्याने घेतला नाही तरी तो टाकतो 21 लाखात. हेडं काय झालं, ही धोकाबाजी असल्यामुळं बैलांची विक्री थांबली, पैलवान बैलांची विक्री होत नाही. तो माणसाचं असं झालंय, ज्याला विकायचं असेल तो काय म्हणतोय, मी 21 लाखालाच विकणार, त्याशिवाय विकणार नाही, पण ऍक्च्युली तो 3 लाखाला विकला गेलाय ना. तर माझी विनंती राहील की एखादा बैलाचा व्यवहार झाला आणि एखादी अमाऊंट टाकली जाते तर त्याच्या दरम्यान काहीतरी प्रूफ द्यावा, काहीतरी आज किती दिवस झाला असेल, काय झालं असेल त्याचा प्रूफ द्यावा. कारण मी नाव घेत नाही, एका व्यक्तीचा बैल 21 लाखाला त्याने तर वेगळं बॅनर टाकला आणि मी ऍक्च्युली त्या मालकाला विचारलं तर तो म्हणला आम्ही 3.5 लाखाला विकलाय.
ह्याच्यामुळे काय होतंय, ह्याच्यामुळे जो सामान्य बैलगाडी मालक आहे त्याचा खरेदीचं जे पूर्ण अर्थकारण आहे ते थांबते. त्यामुळे माझी विनंती आहे, जो कोणी बॅनर टाकेल ती खरी किंमत टाका. खरी किंमत असली तर ती आहे. अजून एक मुद्दा वयोमर्यादा त्या बाबतीत आणि भूक लागली ठीक आहे. बरे अजून एक मुद्दा राहिला आणि पैलवान काम करते तिथं ज्येष्ठ मंडळी काम करतात. तालुका कमिटी त्या ठिकाणी काय काम करते हा माझा प्रश्न आहे. तालुका कमिटी ऍक्टिव्ह पाहिजे. ह्या ज्येष्ठ माणसाकडे शेवटी विषय गेला पाहिजे. आपण गाडी लॉबीटर चालली पैलवानांना कॉल करा नाही. जर तालुका पैलवान तुम्हाला विनंती करतो, जर तालुका कमिटी ऍक्टिव्ह नसेल पदं देऊ नका. जो काम करणारा माणूस आहे, जो भूमिका घेणारा माणूस आहे त्यालाच फक्त पदं द्या, नाही तर देऊ नका. ते कसं ते फक्त नाव पडत, नाव फुकट नाही झालं पाहिजे. तिनं ती भूमिका घेतली पाहिजे. भरपूर मुद्दा आहेत, मी आता काही वेळ घेत नाही. पटपट पटपट आहेत. बर बर ठीक आहे. आता एक शेवटचं घेतो आणि संपवतो. जे चिट्ट्या पाडल्या जातात, चिट्ट्या पाडल्या जातात. आताच समालोचकांनी सांगितलं की चिट्ट्या ह्या लहान मुलाकुंड पाडल्या पाहिजेत. पब्लिकने मी फिरतो पब्लिकमध्ये, त्यांनी सरळ सांगितलं कुठल्याही मार्गाकुंड चिट्ट्या उचलल्या गेल्या नाही पाहिजेत. कारण तिथं तो डाव देतोच, डाव देतोच. त्यामुळे बैलगाडी मार्गाकुंड चिट्ट्या न उचलता, आयोजकांनाही न उचलायला होता. जो त्रियस्त माणूस असेल, जो प्रेक्षक असेल त्याला उचलायला हवा. तर तो बेनिफिट डाऊटला येत नाही. आणि ह्याला जोडूनच प्रश्न होता, लॉट पडणं, चित्त्या पडणं. तर माझे एक मित्र आहे, सॉफ्टवेअर बनवतात. तर त्यांनी सांगितलं चित्त्या पद्धती हे थोडं जुनं झालेलं आहे. आता आपण जर पजल बघतो, पजल पद्धतीनं झालं पाहिजे. म्हणजे सर्व जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी आजवर गाडी नोंदवायच्या आणि एक सॉफ्टवेअर असं बनवायचं की तिथं नोंद करायची प्रत्येकाची. आणि ते जे सॉफ्टवेअर आहे ते बदल होईल. आणि एक नंबर आहे चेवळ्याबा, दोन नंबरला मांगड्या जातात, तीन नंबरला. अशी पूर्ण बदल होऊन ऑटोमॅटिकली यंत्राद्वारे चित्त्या काढल्या गेल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं सॉफ्टवेअर चालवा एखादा डेव्हलप करणं भरपूर मुद्दा आहे. तर ज्यादा वेळ घेत नाही, चालेल. धन्यवाद.